संतोष दुवेकर हा सगळ्यांना परिचित आहे तो त्याच्या रफ अँड टफ इमेजमुळे. संतोष आपल्या भेटीस आला तो मालिका आणि चित्रपटातून, आणि त्याने आपलं बस्तान सिनेसृष्टीतही अगदी व्यवस्थितरित्या बसवले. संतोषने मराठी चित्रपटात पदार्पण केलं ते ब्लाइंड गेम ह्या चित्रपटातून. झेंडा, मोरिया, फक्त लढ म्हणा, शरियत, रिंगा रिंगा सारख्या दमदार चित्रपटातला त्याचा अभिनयही तितकाच मजबूत. तर शाळामधली त्याची शाळा मास्टरची व्यक्तिरेखाही छान. मराठी चित्रपटातून आपलं स्थान पक्क करणाऱ्या संतोषने वादळवाट, ऊन पाऊस सारख्या मालिकाही केल्या आणि सध्या त्याची वर्णी लागली आहे ती थेट बॉलिवूडमध्ये. पण मराठीशी नाळ जोडलेली असल्याने संतोष परत एकदा मराठी चित्रपट गडबड गोंधळ मधूनही आपल्या भेटीस येणार आहे. या गडबड गोंधळामधून तो लोकांना कितपत खिळवतोय हे लवकरच कळेल. राजश्री.com करिता अदिती बेडेकर.